Now we are going to discuss the consistency limits. ठीक है, जो consistency limits आहे, these were firstly defined by Atterberg. Atterberg was an agriculturist, as you all know. ठीक है, तो Atterberg जो होता, त्याने काय केलं? जी soil होती, soil मध्ये त्याने water टाकलं, म्हणजे पाणी टाकलं. आणि पाणी टाकल्यावर soil मध्ये काय changes होत आहेत ते त्याने बघितलं. ठीक आहे, so soil मध्ये पाणी add केल्यावर काय changes होतात, soilच्या states कशा बदलतात, किंवा soilची जी काही state आहे ती कशी बदलते, हे आपल्याला simply study करायचं आहे. ठीक आहे, बघा काही property असतात, जसं की आता soil मध्ये आपण काय केलं, पाणी टाकलं, तर soilचा काय तयार झाला, गोळा तयार झाला. ठीक आहे, म्हणजे soilचा एक हा काय झाला, sample झाला. आता समजा हा sample असू शकतो either clayचा किंवा असू शकतो समजा sandy soilचा. ठीक आहे, sandy soilचा. जर समजा clay soil असेल तर याला तुम्ही ज्यावेळेस force apply करणार त्यावेळेस काय होईल, डिफॉर्मेशन होईल. ठीक आहे, आणि ते जे डिफॉर्मेशन होईल ते फोर्स काढून घेतल्यावर रिगेन होणार नाही, याला म्हणतात काय, प्लास्टिक बिहेवियर. दिस इज कॉल्ड एज प्लास्टिक बिहेवियर. अशा प्रकारचं प्लास्टिक बिहेवियर सँड मध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, म्हणजे क्ले जो आहे त्याच्याकडे प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे. सो क्ले पासून म्हणजे चिकन माती जी असते त्याच्यापासून आपण मूर्ती तयार करू शकतो, कारण आपण त्याला वेगवेगळे शेप्स देऊ शकतो. सो दिस इज इम्पॉर्टंट थिंग अबाउट क्ले सॉइल. आता बघा, मी एक जनरलाइज तुम्हाला ग्राफ थोडा समजवतो. समजा दिस इज वॉटर कंटेंट, म्हणजे एक्स ऍक्सिसवर आपण काय केलं, वॉटर कंटेंट प्लॉट केला, आणि वाय ऍक्सिसवर आपण काय केलं, व्हॉल्यूम ऑफ द सॉइल प्लॉट केला. इकडे मी एक थ्री फेज डायग्राम ड्रॉ करतोय, दिस इज अ थ्री फेज डायग्राम. ठीक आहे, याच्यामध्ये हे काय आहे, सिम्पली सॉलिड्स आहेत, दीज आर सिम्पली सॉलिड्स. थ्री फेज डायग्राम माहित नसेल तर फर्स्ट व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, त्याच्याशिवाय हे बघू नका. मग आता बघा, दिस इज सॉलिड, सो दिस इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, आणि वरती जे आहे दिस इज व्हॉल्यूम ऑफ काय, व्हॉइड. समजा याच्या पूर्णपणे सध्या काय आहे, एअर भरलेली आहे, म्हणजे ही जी थ्री फेज डायग्राम आहे याच्या जे व्हॉइड्स आहेत, या व्हॉइड्स मध्ये आता फक्त आणि फक्त काय आहे, एअर आहे, दुसरं काहीच नाहीये. म्हणजे लेट अस अज्यूम दॅट द व्हॉइड्स आर कम्प्लीटली फिल्ड विथ एअर ओनली अँड नॉट एनिथिंग एल्स ऑर नथिंग एल्स. सो आता बघा, मी काय सांगतो की हा जो आहे दिस इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल, दिस इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आता मी हे सांगतो की याच्या काय करायचं, आता याच्यामध्ये पाणी टाकणं चालू करायचं, मीन्स स्टार्ट विथ फिलिंग अप द वॉइड्स. ठीक आहे, स्टार्ट फिलिंग अप द वॉइड्स विथ वॉटर, सिंपल. ठीक आहे, सो पाणी ज्यावेळेस आपण टाकणार तर काय होईल, याचा थोडा हिस्सा पाण्याचा बंद होईल, म्हणजे पाणी एंटर करून देईल. ठीक आहे, अजून पाणी टाका, अजून पाणी एंटर करेल हवा बाहेर, अजून पाणी टाका, अजून पाणी एंटर करेल हवा बाहेर, अजून पाणी टाका, अजून पाणी एंटर करेल हवा बाहेर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे वॉइड्स आहेत ते पाण्याने पूर्णपणे भरून टाकू शकतो. ठीक आहे, अप टू दिस मच अमाऊंट समजा. ठीक आहे, पण याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला, याच्या पुढचा विचार काय की जोपर्यंत व्हॉइड्सची ॲबिलिटी आहे पाण्याला त्यांच्यामध्ये सामावून घेण्याची, म्हणजे त्याला जागा देण्याची, तोपर्यंत ते जागा देतील. जसं की व्हॉइड्स आहे समजा 50. ठीक आहे, सॉलिड्स पण आहेत 50, सॉलिड्स काही नाही आपला, सध्या व्हॉइड्स लक्ष ठेवा. व्हॉइड्स आहेत आपल्याकडे 50, मग तुम्ही पाण्याचा एक पाणी ऍड केलं तर इथे व्हॉइड्स किती उरले, 50. ठीक आहे, म्हणजे जी हवा होती त्याच्यामध्ये एक हवा बाहेर गेली, म्हणजे व्हॉइड्स किती फिलअप झाले, 50 पैकी 49. अजून पाणी टाकलं समजा 9. ठीक आहे, व्हॉइड्स किती फिलअप झाले, 10, म्हणजे 50 पैकी 10 फिलअप झाले, 40 MT. सो जसं तुम्ही पाणी टाकताय तर हे जे पाणी आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर तो ज्यावेळेस 50 होऊन जाईल त्यावेळेस व्हॉइड्स कम्प्लीटली फिलअप होऊन जातील. ठीक आहे, इझी आहे. बट मग मी ते इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. बघा काय सांगतोय, समजा आपल्याकडे ही डायग्राम आहे. मग आता बघा, मी काय झिरो वॉटर कंटेंट टाकलं, म्हणजे देर इज नो वॉटर इन द सॉइल, सॉइल इज कम्प्लीटली ड्राय सॉइल. तो इन दॅट केस ऑल्सो जर समजा सॉइल ड्राय पण असेल तर सॉइलचा व्हॉल्यूम किती, व्ही का, व्ही आहे, सिंपल. मग अजून मी थोडं पाणी काय वाढवलं, वॉटर कंटेंट काय वाढेल, पाण्याचा सॉइलचा व्हॉल्यूम बदलेल का, नाही बदलणार, तेवढाच ना तो कॉन्स्टंट आहे. अजून पाणी टाकलं, अजून पाणी टाकलं, अजून पाणी टाकलं, अजून पाणी टाकलं. ठीक आहे, काय बदलेल का, नाही बदलणार. पण एक पॉईंट आहे, कसा पॉईंट, की जेवढे व्हॉइड्स होते तेवढा आपण काय केलं, पाणी टाकून दिलं. जितके व्हॉइड्स आहेत तितकं पाणी आपण टाकून दिलं, म्हणजे तो पॉईंट समजा हा. ठीक आहे, जितके व्हॉइड्स होते तितकं पाणी आपण टाकून दिलं. ठीक आहे, म्हणजे वॉटर कंटेंट जे इथलं. ठीक आहे, ते आलं. आता बघा, आता VW इज इक्वल टू 50, म्हणजे VW इज इक्वल टू VV झालं. कुठे या पॉईंटला, म्हणजे या पॉईंटला VW इज इक्वल टू VV झालं. काय अर्थ आहे VW इज इक्वल टू VV चा, डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती, 100% का, 100%. म्हणजे VW इज इक्वल टू VV चा काय अर्थ आहे, की डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे, सिम्पली 1 आहे, 100% आहे. कोणत्या पॉईंटला, या पर्टिक्युलर पॉईंटला. ठीक आहे, मग आता हे पूर्ण व्हॉइड जे ते पूर्णपणे पाण्याने भरल्याच्या नंतर आपण अजून पाणी जर ऍड केलं तर तिथे जागा आहे का, तर तिथे जागा नाहीये. म्हणून मग ते जे पाणी असेल ते काय होईल, या सॉइलच्या बाहेरच बिल्डअप होत जाईल, आणि ओव्हरऑल सॉइलचा जो व्हॉल्यूम असेल तो वाढून व्ही चा काय होईल, व्ही डॅश होईल, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉइल काय होईल, वाढत जाईल. तरी जर तुम्ही पूर्ण व्हॉइड्स पाण्याने भरल्याच्या नंतर सुद्धा पाणी ऍड करणार तर त्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ सॉइल वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. ठीक आहे, सो द वॉटर कंटेंट, व्हेन द वॉटर कंटेंट इज ग्रेटर दॅन दिस मच अमाऊंट, देन द व्हॉल्यूम ऑफ सॉइल विल स्टार्ट राइजिंग. ओके, सो ही जी रिलेशनशिप आहे, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन द वॉटर कंटेंट अँड व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्टली इट इज कॉन्स्टंट फॉर सम पॉइंट टिल द डिग्री ऑफ सॅच्युरेशन बिकम्स 100%, अँड एज अँड व्हेन द डिग्री ऑफ सॅच्युरेशन बिकम्स 100%, द व्हॉल्यूम ऑफ सॉइल स्टार्ट्स इंक्रीजिंग. ठीक आहे, दिस मच इज सिंपल. ओके, आता बघा मग याचा काय उपयोग, हे आपण काय बघतोय. बघा आता सिंपल, परत एकदा मी ड्रॉ करतोय. आता ॲटरवर जो होता त्याने काय केलं, सेम हाच ग्राफ आपण बघणार तिकडे. ठीक आहे, वॉटर कंटेंटचा बघा, त्याने काय केलं, क्ले सॅम्पल घेतला, क्ले सॅम्पलमध्ये पाणी टाकलं, फाईन ग्रेन सॉइल घेतली, त्याने त्याच्यात पाणी टाकलं. ठीक आहे, आणि मग काय केलं, त्या सॉइलला सिम्पली त्याने ड्राय केलं, म्हणजे स्टेट चेंजेस त्याने बघितले, फेस चेंजेस त्याने बघितले. मग आता जनरल जो आपला आहे, ठीक आहे, व्हॉल्यूम, तर डायग्राम कशी बनते, वॉटर कंटेंट वर्सेस व्हॉल्यूम सॉइलची डायग्राम कशी, याच प्रकारे ना, लाईक दिस, याच प्रकारे. ठीक आहे, मग बघा, सॉइलमध्ये बिलकुल पाणी नसेल, ठीक आहे, सॉइलची स्टेट कशून राहील, कमी राहील. ठीक आहे, म्हणजे काय, स्टेट कशी राहील, सॉइलची सॉलिड राहील. ठीक आहे, मग थोडा अजून पाणी टाकलं त्याच्यात तर त्याची काय होऊ शकते, मग सिम्पली त्याचा भुगा वगैरे होऊ शकतो, त्याचा थोडा पाणी टाकला आपण तर ब्रेकिंग होऊ शकते त्याची, त्याला तुम्ही बोलणार समजा सेमी सॉलिड स्टेट बोलणार. ठीक आहे, त्यानंतर जी सॉइल आहे अजून जर पाणी टाकलं तर तुम्ही त्या सॉइलला मोल्ड करू शकता. ठीक आहे, सो ज्या सॉइलला आपण मोल्ड करू शकतो त्या सॉइलला आपण काय करू शकतो, की सॉइल प्लास्टिक बिहेवियर दाखवते. ठीक आहे, सो त्या सॉइलला आपण बोलू शकतो काय, ती प्लास्टिक स्टेटमध्ये आहे, प्लास्टिक स्टेटमध्ये आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर समजा त्याच्या एक्सेसमध्ये अजून जर तुम्ही पाणी टाकलं तर ती सॉइल फ्लो व्हायला लागून जाईल, ऍज इफ इट इज अ लिक्विड. ठीक आहे, म्हणजे लिक्विड साठी फ्लो व्हायला लागून जाईल, त्याला काय म्हणणार तुम्ही, लिक्विड स्टेटमध्ये आहे असं बोलणार. ठीक आहे, आता बघा की हे सॉइलचे चार स्टेट आहे, ती सॉइल सॉलिड आहे, हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेमी सॉलिड जी काय, सिम्पली याच्यापेक्षा थोडासा त्याचा चुरावू शकतो, बुगावू शकतो. प्लास्टिकमध्ये काय, एकमेकांना होल्ड करून त्याचा शेप तुम्ही बदलू शकता, द सॉइल कॅन बी मोल्डेड इंटू व्हेरियस शेप्स ड्यू टू दिस प्रॉपर्टी. आणि लास्टली द एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर विल लीड टू द इंक्रीज इन लिक्विडिटी ऑफ द सॉइल किंवा फ्लुइडिटी ऑफ द सॉइल. सो जास्त फ्लुइडिटी असेल तर ते लिक्विड स्टेटमध्ये जाईल, जास्त पाणी असल्यामुळे. आता बघा, ॲटरबर्गने काय केलं, ॲटरबर्गने या प्रकारच्या सॉइलला, म्हणजे ही जी सॉइल आहे जी लिक्विड स्टेट मध्ये आहे, हिला ड्राय करायला चालू केलं, ड्राय करायला चालू केलं, ड्राय करायला चालू केलं म्हणजे काय केलं समजून घ्या. बघा,
सो या डायरेक्शनला आपण जाणार आता ठीक आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी वाढलेलं आहे ठीक आहे आता सध्या कोणत्याही पर्टिक्युलर स्टेटला समजा या सॉइलचं वॉटर कंटेंट आहे डब्ल्यू याला काय बोलतो आपण दिस इज कॉल्ड ॲज द नॅचरल वॉटर कंटेंट नॅचरल वॉटर कंटेंट ठीक आहे नॅचरल वॉटर कंटेंट बघा नॅचरल वॉटर कंटेंट म्हणजे कुठल्याही इन्स्टंटचं वॉटर कंटेंट आता समजा सॉइल ठीक आहे आता ही जी सॉइल आहे हिचं समजा ही जे काय आपण इथे ड्रॉ केलं डायग्राम्स आता हे कोणतंही वॉटर कंटेंट समजा नॅचरल वॉटर कंटेंट पण जर इकडे आपण बघितलं दिस इज लिक्विड स्टेट दिस इज प्लास्टिक स्टेट दिस इज सेमी सॉलिड दिस इज सॉलिड या लिक्विड स्टेटला काहीतरी लिमिट आहे म्हणजे ही जी लिक्विड स्टेट आहे लिक्विड स्टेट बद्दल मी काय सांगतो की ही सॉइल लिक्विड स्टेट मध्ये असेल आणि ज्यावेळेस सॉइल मधला जे वॉटर कंटेंट आहे कमी कमी होत जाईल तर ते लिक्विड कमी कमी होऊन प्लास्टिक होईल मग सेमी सॉलिड होईल मग सॉलिड होईल म्हणजे जसं पाणी ऍड केल्यावर या स्टेट येत गेला तसं पाणी रिमूव्ह होईल तसं कसं या स्टेट या प्रकारे येत जातील इन दिस डायरेक्शन म्हणजे लिक्विड स्टेट पासून प्लास्टिक स्टेट मध्ये ज्यावेळेस सॉइल एंटर करेल तर बघा आता इथे जर पाणी तर नॅचरल वॉटर कंटेंट कसं आहे या पर्टिक्युलर लाईनच्या इकडे म्हणजे काय पाणी कशी सॉइल लिक्विड स्टेट मध्ये इथे पण कशा स्टेट लिक्विड स्टेट लिक्विड स्टेट लिक्विड स्टेट लिक्विड स्टेट लिक्विड स्टेट पण इकडे या पर्टिक्युलर पॉइंटला लिक्विड आहे का नाही इट इज प्लास्टिक स्टेट मग लिक्विडचा एंड कुठे होता हा पॉइंट होता म्हणजे ही काय झाली मग ही झाली लिक्विडची लिमिट सो इतक्या पर्टिक्युलर याच्यावरती काय आहे सॉइल लिक्विड आहे याच्या पार म्हणजे त्यापेक्षा कमी जर पाणी असेल तर ती काय होऊन जाईल सॉइल ती काय होऊन जाईल सॉइल सिंपल ती होऊन जाईल प्लास्टिक स्टेट मध्ये सो द एंड ऑफ लिक्विडिटी इथे म्हणजे लिक्विडचा लिमिट आला हा दिस इज कॉल्ड ॲज लिक्विड लिमिट दिस इज कॉल्ड ॲज लिक्विड लिक्विड लिमिट लिक्विड लिमिट म्हणजे हे नॅचरल वॉटर कंटेंट ज्यावेळेस या व्हॅल्यूच्या इतकं होईल ठीक आहे या व्हॅल्यूच्या इतकं तर याला काय बोलतात सिम्पली लिक्विड लिमिट बोलतात म्हणजे लिक्विड लिमिटला सॉइलचं मॉइस्चर किती असणार आहे नॅचरल मॉइस्चर कंटेंट किती असणार आहे लिक्विड लिमिट इतकं असणार ठीक आहे सो इतकं मॉइस्चर आल्यावरती सॉइल काय होऊन जाईल लिक्विड स्टेट चेंज करून प्लास्टिक स्टेट मध्ये चालली जाईल सिमिलरली आता हे जे सगळे वॉटर कंटेंट आहेत त्याच्यात सॉइल काय प्लास्टिक आहे म्हणजे या पूर्ण पर्टिक्युलर रेंजवरती सॉइल काय सिम्पली प्लास्टिक स्टेट मध्ये आणि या पर्टिक्युलर वॉटर कंटेंटपेक्षा कमी पाणी जर झालं ठीक आहे तर ते काय होणार स्टेट चेंज होणार सेमी सॉलिड होणार प्लास्टिक मधून सेमी सॉलिड स्टेट काय होते बदलून जाते म्हणजे जसं सॉलिड राहते आणि लिक्विड स्टेट मध्ये होती मग लिक्विड लिमिट पार केल्यावरती प्लास्टिक मध्ये गेली मग प्लास्टिक लिमिट जे काही प्लास्टिक जी काही स्टेट आहे ती स्टेट कडे कशात जाणार आता सेमी सॉलिड मध्ये जाणार आहे सो प्लास्टिक स्टेटची जी लिमिट आहे ती कुठपर्यंत येईल याला बोलतात काय डब्ल्यू पी बोलतात दिस इज कॉल्ड ॲज प्लास्टिक लिमिट हे पण काय प्रकारचं वॉटर कंटेंट असेल लिक्विड लिमिट वॉटर कंटेंट ठीक आहे सो दिस इज लिक्विड लिमिट वॉटर कंटेंट दिस इज प्लास्टिक लिमिट वॉटर कंटेंट सिमिलर मॅनर मध्ये आता इथून जसं 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 आपण जातोय तसं जसं वॉटर कंटेंट आहे कमी होते अजून एक ऑब्झर्वेशन आहे की जसं वॉटर कंटेंट कमी होते तसा व्हॉल्यूमचा पण डिक्रीज होतोय तसा व्हॉल्यूमचा पण डिक्रीज होतोय तसा व्हॉल्यूमचा पण डिक्रीज होतोय आधी व्हॉल्यूम इतका होता आता किती झाला कमी झाला ठीक आहे मग आता ही डायग्राम बघा या डायग्राम मध्ये बघा की आता समजा हे ठीक आहे सर हे काय मग हे काय दिस इज द वॉटर कंटेंट ठीक आहे या वॉटर कंटेंटला व्हॉल्यूम किती आहे हा का इतका व्हॉल्यूम आहे दिस इज द व्हॉल्यूम मग वॉटर कंटेंट कमी केलं इथपर्यंत आलं आता हे वॉटर कंटेंट आहे आता व्हॉल्यूम किती झाला इतका का म्हणजे व्हॉल्यूमचा डिक्रीज किती झाला इतका का दिस इज द व्हॉल्यूम डिक्रीज आता वॉटर कंटेंट इथून इतका आलं म्हणजे हे वॉटर कंटेंट सांगा व्हॉल्यूमचा डिक्रीज किती झाला का नाही झाला स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल लाईन ठीक आहे सो देयर इज नो व्हॉल्यूम डिक्रीज म्हणजे याचा अर्थ या पर्टिक्युलर पॉइंट नंतर सॉइलचा व्हॉल्यूम डिक्रीज होईल का नाही होणार का नाही होणार कारण तो ओरिजिनल व्हॉल्यूम सॉइलचा सॉइलचा ओरिजिनल व्हॉल्यूम होता तो व्हॉल्यूम कधी बदलणार नाही एका कारण व्हॉइड्स आहे त्या व्हॉइड्समध्ये पाणी एंटर करते किंवा बाहेर जाते कॉम्पॅक्शन करते आपण ठीक आहे त्याच्यामुळे हे व्हॉइड्स आणि सॉलिड दोघं कॉन्स्टंट म्हणून व्हॉल्यूम ऑफ सॉइल पण आहे कॉन्स्टंट आहे पाणी जास्तीचं ऍड झालं ते बाहेर गेलं होतं पण जे पाणी व्हॉइड्सच्या लिमिटेशन पर्यंत आहे ते पाणी काही बाहेर जाते म्हणजे व्हॉइड्समध्ये पाणी जोपर्यंत भरलं जाऊ शकतं तोपर्यंत काय सॉइलचा व्हॉल्यूम बदलत नाही कधी बदलतो तो व्हॉइड्सपेक्षा जास्त पाणी आलं तेव्हा बदलेल ठीक आहे मग ती लिमिट म्हणजे ही तर आपण काय बोलतो सिम्पली या लिमिटला आपण बोलतो आता बघा परत मग तुम्ही समजून घ्या की इथून ज्यावेळेस सॉइलचा व्हॉल्यूम डिक्रीज झाला इथपर्यंत आला इथे तर याला काय बोलतो व्हॉल्यूम डिक्रीज झाला इथे पण व्हॉल्यूम डिक्रीज झाला बट इथे नो व्हॉल्यूम डिक्रीज म्हणजे इथे जर व्हॉल्यूम डिक्रीज झाला इथे श्रिंकेज ऑफ सॉइल झालं इथे पण श्रिंकेज ऑफ सॉइल झालं इकडे सुद्धा श्रिंकेज ऑफ सॉइल झालं म्हणजे इथून सॉइल काय होते श्रिंक होत चालली ठीक आहे मग इथून जर सॉइल श्रिंक होत चालली आहे तर या पर्टिक्युलर पॉइंट नंतर सॉइल श्रिंक होणार आहे का तर त्याचं उत्तर नाही याच्यानंतर व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे का त्याचं उत्तर काय नाही याच्यानंतर किंवा याच्या अगोदर जर याच्यापेक्षा कमी पाणी जर असेल तर किंवा ड्राईंग जसं जसं होतं तर याच्या पलीकडे व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज नॉट गोइंग टू गेट डिक्रीज ठीक आहे देअरफोर देर इज नो श्रिंकेज ऑफ सॉइल मीन्स द श्रिंकेज ऑफ सॉइल अकर्स अप टू दिस पॉइंट सो दिस इज कॉल्ड ॲज द श्रिंकेज लिमिट This is called as the shrinkage limit. This is shrinkage limit. ठीक आहे सो श्रिंकेज लिमिट प्लास्टिक लिमिट अँड लिक्विड लिमिट हे तीन प्रकारचे आपल्याकडे लिमिट्स येऊन गेले क्लियर सो इट इज व्हेरी इझी आता बघा की याच्यामध्ये दिस इज वॉटर कंटेंट बघा ही जी डायग्राम या डायग्राम मध्ये आपल्याला काय कळलं की लिक्विड लिमिट लिक्विड स्टेट मधून ज्यावेळेस सॉइल प्लास्टिक स्टेट मध्ये जाईल ठीक आहे त्या पर्टिक्युलर वॉटर कंटेंटला लिक्विड लिमिट होतात सो व्हेनेव्हर द सॉइल चेंजेस इट स्टेट फ्रॉम लिक्विड टू प्लास्टिक द बाउंड्री वॉटर कंटेंट इज कॉल्ड एज लिक्विड लिमिट व्हेन द सॉइल चेंजेस इट स्टेट फ्रॉम प्लास्टिक टू सेमी सॉलिड द बाउंड्री वॉटर कंटेंट इज कॉल्ड एज प्लास्टिक लिमिट अँड व्हेनेव्हर द सॉइल चेंजेस इट स्टेट फ्रॉम सेमी सॉलिड टू सॉलिड स्टेट द बाउंड्री वॉटर कंटेंट इज कॉल्ड एज श्रिंकेज लिमिट सो सिंपल इज दॅट ओके मग आता अजून एक डेफिनेशन आहे बघा आणि ती डेफिनेशन काय समजून घ्या ज्यावेळेस सॉइल ही पूर्णपणे सॉलिड स्टेटमध्ये होती सॉलिड स्टेटमध्ये त्यावेळेस सॉइल कशी होती हार्ड होती मग ज्यावेळेस सॉइल लिक्विड स्टेटमध्ये होती त्यावेळेस सॉइल कशी होती सॉफ्ट होती त्यावेळेस सॉइल काय होती सॉफ्ट होती आणि ज्यावेळेस सॉइल सॉलिड मध्ये होती त्यावेळी हार्ड होती ज्यावेळी प्लास्टिक मध्ये गेली ठीक आहे तर इट वॉज फर्म ठीक आहे इट वॉज सिम्पली फर्म आणि ज्यावेळी सेमी सॉलिड मध्ये गेली देन इट वॉज सॉफ्ट फर्म इट वॉज स्टिफ ठीक आहे लास्ट इट वॉज सिम्पली हार्ड म्हणजे ज्यावेळी सॉइल लिक्विड मध्ये आहे लिक्विड स्टेट मध्ये आहे इट इज सॉफ्ट दॅट इज सॉफ्ट मीन्स काय लेस शिअर स्ट्रेंथ लेस मीन्स नेग्लिजिबल ऑलमोस्ट नेग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ अँड हियर इट इज हाय शिअर स्ट्रेंथ High shear strength means stable soil and therefore I have shown it in green color. While soft means less shear strength means it is unstable, so I have shown it in red color. Okay, so whenever the soil is in liquid state, then it is simply soft and have lesser amount of shear strength. But as soon as the soil enters in the plastic state, there is some shear strength. So, this limit is also defined as the water content
at which the soil has gained some small amount of shear strength, but it is still in the liquid state. कारण ही बाउंड्री तर इथून काय लागेल इकडे पर्यंत लिक्विड आणि इथे आलं लागेल प्लास्टिक असं होणार. ठीक आहे, ते ऑलमोस्ट स्टेट काय ती सेमच राहील, म्हणजे इथे सॉइल काय असेल लिक्विडच असेल, बट तो इकडे ज्यावेळेस आपण येतो तर थोडी शियर स्ट्रेंथ गेन होणं चालू होऊन जातं बिकॉज इट कम्स अंडर द प्लास्टिक सिच्युएशन. ठीक आहे, सो दिस इज द जनरलाइज डायग्राम. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही या डायग्रामला बनवून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून या डायग्रामला बनवून घ्या, मग आपल्याला दुसरा टॉपिक बघू. बरं झालं असेल तर नेक्स्ट टॉपिक बघाय. हाच टॉपिक ऍक्च्युली फक्त त्याच्यात काही पॉईंट्स ऍड करणार आहे. आपली जी डायग्राम आहे ती आहे ही. ठीक आहे, इकडे आहे व्हॉल्यूम ऑफ सॉइल, इकडे आहे वॉटर कंटेंट. ठीक आहे, मग आता याच्यात परत आपलं तेच काय या प्रकारे ही डायग्राम. मग हे कोणती स्टेट होती, आपली कोणती लिमिट होती, श्रिंकेज लिमिट. हे कोणते होतं, प्लास्टिक लिमिट. दिस इज लिक्विड लिमिट, दिस इज लिक्विड लिमिट. ठीक आहे, मग इकडे काय होतं, आपलं सॉइल इज इन लिक्विड स्टेट. इकडे काय होती सॉइल, प्लास्टिकमध्ये. इकडे काय होती सॉइल, सेमी सॉलिडमध्ये, सेमी सॉलिडमध्ये. आणि इकडे काय होती सॉइल, इकडे होती सॉलिड स्टेटमध्ये. ठीक आहे, सॉलिड स्टेटमध्ये ज्यावेळेस सॉइल लिक्विड स्टेटमध्ये होती ती कशी होती, सॉफ्ट होती. त्याच्यानंतर ज्या प्लास्टिकमध्ये आली त्यावेळेस काय होती, फर्म होती. त्याच्यानंतर इकडे ज्यावेळेस त्यावेळेस काय होती, स्टिफ होती. ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी स्ट्रॉंग. आणि सॉलिडमध्ये आली त्यावेळेस काय होती, हार्ड होती, सिंपल. ठीक आहे, लाईक दिस. आता बघा की जे ही रेंज आहे ज्याच्या सॉइल प्लास्टिक आहे, तर या वॉटर कंटेंटच्या ज्या रेंज आहे याला आपण बोलतो आय पी. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, सिम्पली आय पी बोलतो. सॉलिड दिस इज हार्ड. ओके, सो याला दिस इज प्लास्टिक, इट मीन्स इट इज फर्म. ठीक आहे, आता हे जे याला आपण काय बोलतो, आय पी बोलतो. ठीक आहे, प्लास्टिसिटी इंडेक्स बोलतो आपण याला. ठीक, सो प्लास्टिसिटी इंडेक्स म्हणजे काय, मग ते आपण आता समजून घेऊ. बघा आय पी म्हणजे काय देणार तुम्ही, आय पी विल बी मोठ्यातून छोटा मायनस करा ना. आता ही जी रेंज आहे ही वॉटर कंटेंटची रेंज आहे, ही अशी रेंज आहे ज्याच्यामध्ये सॉइल कोणत्या स्टेटमध्ये येणार आहे, प्लास्टिक स्टेटमध्ये येणार आहे. म्हणजेच काय, द रेंज रेंज ऑफ, बट ठीक आहे, आपण हे नंतर लिहून डेफिनेशन. आय पी काय तुम्हाला, आता हा इतका रेंज, मग इतकी रेंज कशी येईल, या पूर्ण डब्ल्यू एल मधून डब्ल्यू पी मायनस केला तर डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी. दिस इज वॉट प्लास्टिसिटी इंडेक्स. सिमिलरली दिस इज कॉल्ड ॲज श्रिंकेज इंडेक्स. तर श्रिंकेज इंडेक्स कसा येईल, मग सिम्पली डब्ल्यू पी मायनस डब्ल्यू एस. सो दिस इज द रेंज ऑफ वॉटर कंटेंट ओवर विच द सॉइल एक्झिबिट प्लास्टिसिटी. ठीक आहे, सो आता जर क्लेचा विचार केला तर प्लास्टिसिटी इंडेक्सची रेंज ही जास्त असते, आणि सँडचा विचार केला तर सँड इज नॉट प्लास्टिक, देअरफॉर आय पी जो होणार तो झिरो होणार. ठीक आहे, म्हणजे आय पी जो असेल, दिस इज आय पी हायर फॉर क्ले अँड आय पी इक्वल टू झिरो फॉर सँड. म्हणजे सँडसाठी जो आय पी असतो तो काय असतो, झिरो असतो. हे आपल्या एक्झामला येऊन गेलेलं आहे, आपल्या मीन्स डब्ल्यू आय डीच्या, पी डब्ल्यू डीच्या, आय थिंक डब्ल्यू सी च्या, कुठल्या एका एक्झामला आले, बट जे च्या एक्झामला ही गोष्ट आलेली आहे. ठीक आहे, हे खूप वेळा विचारलेलं आहे. मागच्या एक दीड वर्षात जितक्या काही एक्झाम झाल्या त्या सगळ्या एक्झामला बघून मी हा क्वेश्चन आहे. मीन्स ॲटलीस्ट हा दो एका वर्षामध्ये मी तो 11-12 वेळेस जेवढे एक्झाम तेवढ्या सगळ्यांमध्ये हा असतो. लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट मीन्स प्लास्टिसिटी इंडेक्स, सिंपल. ठीक आहे, सो या प्रकारे या गोष्टी आहेत. आता अजून दोन तीन इंडेक्स आहेत, मीन्स जसं की जसा प्लास्टिसिटी इंडेक्स आहे तसा श्रिंकेज इंडेक्स आहे, तसा कन्सिस्टन्सी इंडेक्स असतो, तसा लिक्विडिटी इंडेक्स असतो, तसा टफनेस इंडेक्स असतो, आणि तसाच फ्लो इंडेक्स सुद्धा असतो. ठीक आहे, इतके सगळे इंडेक्स असतात, आणि ह्याचं आपला रिलेशन पण विचारलं जातं, काही वेळा डेफिनेशन विचारलं जाते, काही वेळा न्यूमेरिकल विचारला जातो. सो दिस इज इम्पॉर्टंट, सो प्लीज पे अटेन्शन. ठीक आहे, आता बघा आपण हे सगळं बघितल्यानंतर आता याच्यात मी काही मॉडिफिकेशन करणार आहे. ठीक आहे, याच्यात मी काही मॉडिफिकेशन करणार आहे, आणि ते मॉडिफिकेशन काय ते समजण्या अगोदर आपण आय सी आय एल जे आहे ते बघू. आय पी जो होता तो काय होता, आय पी वॉज सिम्पली डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी. ठीक आहे, आता बघा आपण काय करायचं, हा जो डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी, हा डब्ल्यू एल हा डब्ल्यू पी, हा जो आय पी आहे तो लिहायचा बॉटमला. ठीक आहे, आणि याच्यात एक आपण मायनस साइन दिली, एक मोठ्यातली मायनस साइन, आणि मग हा याच्यामध्ये एक वॉटर कंटेंट लिहायचा, नॅचरल वॉटर कंटेंटवाला. ठीक आहे, मग सेपरेट करायचं काय, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू डिवाइड बाय आय पी, हा एक फॉर्म्युलेशन बनतो, म्हणजे इकडचा पार्ट. आणि अजून एक फॉर्म्युला बनतो, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी डिवाइड बाय आय पी. ठीक आहे, इकडचा एक पार्ट बनतो. ठीक आहे, हा इतका, आणि इकडचा एक पार्ट बनतो, म्हणजे डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी बाय आय पी. म्हणजे मी काय सांगितलं, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी डिवाइड बाय आय पी, इथं लिहायचा डब्ल्यू याच्या सेंटरला, आणि डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू बाय आय पी, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी बाय आय पी, असे ते दोन फॉर्म्युले तयार होतात. ठीक आहे, मग कन्सिस्टन्सी इंडेक्स म्हणजे आय सी, आणि लिक्विडिटी इंडेक्स म्हणजे आय एल. आय एल आणि डब्ल्यू एल असं मॅच व्हायला नको, मीन्स जिथे एल आहे तिथे एल नको यायला, जस्ट थांबू नये की फॉर्म्युला विचारायला नको आपण, बिकॉज हे ज्यावेळेस एक एक्झाम तर डब्ल्यू आहे की डब्ल्यू एल एक, मग इथे डब्ल्यू पी एक मायनस डब्ल्यू इकडे एक तिकडे एक, सगळं कन्फ्युजन. ठीक आहे, सो अंडर प्रेशर आपल्याला काहीतरी एक काय पाहिजे, त्याचा एक अंदाज लावून किंवा काहीतरी आपल्याकडे एक लॉजिक तयार पाहिजे, ट्रिक तयार पाहिजे. सो एलला एल मॅच होऊ नये म्हणून दोन इंडेक्स आहेत, कन्सिस्टन्सी इंडेक्स आणि लिक्विडिटी इंडेक्स. त्यापैकी हा जो येईल इट विल बी कन्सिस्टन्सी इंडेक्स, आणि हा जो येईल इट इज सिम्पली लिक्विडिटी इंडेक्स. सो हाय फॉर्म्युला आणि हाय फॉर्म्युला. ठीक आहे, बघा मग आता हा जो फॉर्म्युला आहे त्याचं मी एक तुम्हाला जनरल एक्सप्लेनेशन देतो की हे दोघं काय. ठीक आहे, बघा आपल्याकडे ही डायग्राम आहे सिम्पलवाली, त्याच्यात हा तर श्रिंकेज लिमिट आहे किंवा पूर्णच आपण ड्रॉ करून घेऊ. एक आहे दिस वन अँड दिस वन, आणि हे आपले लिमिट्स आले. हा कोणता आहे लिक्विड लिमिट, ठीक आहे, हा कोणता आहे प्लास्टिक, आणि हा कोणता आहे श्रिंकेज लिमिट. मग आता बघा याच्यात समजा वॉटर कंटेंट नॅचरल वॉटर कंटेंट इकडे होतं, ठीक आहे, म्हणजे कमी कमी झालं लिक्विडला आलं, लिक्विडवर इकडे कुठे आलं, समजा इथे आलं. ठीक आहे, दिस इज नॅचरल वॉटर कंटेंट डब्ल्यू, नॅचरल वॉटर कंटेंट डब्ल्यू. मग आता बघा की जो लिक्विडिटी इंडेक्स आहे, लिक्विडिटी इंडेक्स, दिस इज लिक्विडिटी लिक्विडिटी इंडेक्स. तर लिक्विडिटी इंडेक्स म्हणजे काय, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी म्हणजे डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी म्हणजे कोणती रेंज, ही रेंज. दिस इज डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी. समजा डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी इन्क्रीज झाला, वाढला, डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी वाढला, तर डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी ज्यावेळेस वाढेल, इन्क्रीज होईल, तर ही रेंज वाढेल, ही रेंज वाढेल, आणि डब्ल्यू क्लोज लाईन कोणाच्या, डब्ल्यू एलच्या. ज्यावेळेस डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी वाढेल त्यावेळेस डब्ल्यू डब्ल्यू एलच्या क्लोज आहे, म्हणजे वॉटर कंटेंट हे लिक्विड लिमिटच्या क्लोज आहे. ठीक आहे, मग या गोष्टी आपण बोलू शकतो सिम्पली नियरनेस ऑफ वॉटर कंटेंट, म्हणजे काय की जर ही व्हॅल्यू वाढली, ठीक आहे, ही व्हॅल्यू वाढली तर वॉटर कंटेंट लिक्विड लिमिटच्या क्लोजर जाते, आणि जर वॉटर कंटेंट हे लिक्विड लिमिटच्या क्लोजर आहे तर सॉइल ही लिक्विडिटीकडे चालली आहे, म्हणजे लो स्ट्रेंथकडे ती काय आहे,
अग्रेसर आहे, प्रोग्रेसिव आहे, ठीक आहे. सो लिक्विडिटी इंडेक्स हा कधी वाढेल, ज्यावेळेस सॉइलची लिक्विडिटी वाढेल. लिक्विडिटी कधी वाढेल, ज्यावेळेस वॉटर कंटेंट इज क्लोजर क्लोजर अँड क्लोजर टू द लिक्विड लिमिट. सो दिस इज द नियरनेस ऑफ वॉटर कंटेंट टू द लिक्विड लिमिट. सो नियरनेस ऑफ वॉटर कंटेंट टू इट्स लिक्विड लिमिट, दिस इज कॉल्ड एज सिंपली लिक्विडिटी इंडेक्स. सिमिलर मॅनर मध्ये कन्सिस्टन्सी इंडेक्स आहे. सिमिलर मॅनर मध्ये हा जो कन्सिस्टन्सी इंडेक्स आहे तो बघा काय. कन्सिस्टन्सी इंडेक्स जो आहे तो डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू आहे. डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू म्हणजे कोणता, कोणती रेंज येते, ही रेंज येते डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू. दिस इज डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू. सो डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू मीन्स ही टर्म जर वाढली तर कन्सिस्टन्सी इंडेक्स वाढतो. ठीक आहे, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू कुठे वाढेल, ज्यावेळेस वॉटर कंटेंट कमी कमी होईल. वॉटर कंटेंट ज्यावेळेस कमी कमी होईल, हे वॉटर कंटेंट ज्यावेळेस कमी कमी होईल त्यावेळेस डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू जो आहे तो काय वाढेल. म्हणजे डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी डब्ल्यू, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू हे जर वाढलं तर काय होतं, वॉटर कंटेंट हा कोणाच्या क्लोजर जातोय, प्लास्टिक लिमिटच्या. म्हणजे कोणाचा नियरनेस कोणासोबत वाढतोय, वॉटर कंटेंटचा नियरनेस प्लास्टिक लिमिट सोबत, प्लास्टिक लिमिट कडे वाढतोय. सो आपण याला डिफाईन करू शकतो नियरनेस, नियरनेस ऑफ वॉटर कंटेंट टू इट्स प्लास्टिक लिमिट. बघा जिथे कुठे असं तुम्हाला वाटलं की आता जास्त होऊन गेलं, लगेच व्हिडिओ पॉज करायचा, अगोदरच आधी व्यवस्थित क्लिअर करून लिहून घ्यायचं, मग पुढे बघायचं. एक तासाचा व्हिडिओ म्हणजे एक तास तो पूर्ण बघायचा आणि मग तिथे लिहून घ्यायचं असं नाहीये. ठीक आहे, असं करू पण नका. 5-10 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट ऐकून लगेच पूर्ण लिहून घ्यायचं. जर जास्त वाटत असेल 10 मिनिट, ठीक आहे, म्हणजे थोडं ऐकायचं थोडं लगेच लिहून घ्यायचं. असं केलं तर ते फायदा काहीतरी, नाही तर परत तुम्हाला व्हिडिओ परत मागे जाऊन बघावं लागेल. सो एक तासाचं काम तुम्हाला 2 तास लागतील, डबल व्हिडिओ बघणार तुम्ही. त्यापेक्षा 5 मिनिट 10 मिनिट बघून घ्यायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं, स्वतःच्या भाषेत लिहून घ्यायचं. ठीक आहे, सिंपल. आणि मग पुढे जायचं, मग ठीक आहे. ठीक आहे, लाईव्ह थोडी चाललं, रेकॉर्ड आहे, तुमची इच्छा कधी पॉज करा कधी परत रिझ्यूम करा. बरं, सो दिस इज लिक्विडिटी इंडेक्स अँड कन्सिस्टन्सी इंडेक्स, या दोन गोष्टी आपण आता बघितल्या. सो आपण आयपी बघितला, त्याच्यानंतर आयएस बघितला विच वॉज सिंपली डब्ल्यू पी मायनस डब्ल्यू एस, त्याच्यानंतर आपण कन्सिस्टन्सी इंडेक्स बघितला आणि लिक्विडिटी इंडेक्स सुद्धा बघितला. ठीक आहे, 4 इंडेक्स आपण बघितले. आता थोडंसं आपल्याला ना वेगळं काम करायचं. बघा ही पूर्ण एक डायग्राम मी ड्रॉ करतो, हे असं आपली डायग्राम, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, श्रिंकेज लिमिट. आता बघा, आता मी काय करतोय हे समजून घ्या व्यवस्थित. हिअर इट इज व्हॉल्यूम, हिअर इट इज वॉटर कंटेंट. लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि श्रिंकेज लिमिट मध्ये मॅक्सिमम कोण, असा क्वेश्चन विचारू शकता. तर त्या तिघांमध्ये सिंपल रिलेशन काय येईल, सिंपल रिलेशन येईल डब्ल्यू एल इज मॅक्सिमम, देन डब्ल्यू पी अँड देन लिस्ट वन इज श्रिंकेज लिमिट. सगळ्यात जास्त कोण असतो, लिक्विड लिमिट, मग प्लास्टिक लिमिट, मग श्रिंकेज लिमिट. ठीक आहे, बर, नॅचरल वॉटर कंटेंट कुठेही फिरू शकतो, डब्ल्यू जो आहे तो कुठे पण फिरू शकतो. ठीक आहे, मग डब्ल्यू एक इकडे असला तर काय कंडिशन आहे, एक वेगळं. त्याच्यानंतर डब्ल्यू इकडे असेल तर वेगळी कंडिशन, डब्ल्यू इकडे असेल तर वेगळी कंडिशन, इकडे असेल वेगळी कंडिशन, इकडे असेल वेगळी कंडिशन, इकडे असेल तर वेगळी कंडिशन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डब्ल्यू ची कंडिशन, इथे डब्ल्यू ची कंडिशन काय, डब्ल्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू एल. इथे डब्ल्यू ची कंडिशन आहे डब्ल्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू एल. इथे डब्ल्यू ची कंडिशन काय, डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एल. वॉटर कंटेंट इज इक्वल टू लिक्विड लिमिट. वॉटर कंटेंट इथे कसं आहे, लेस दॅन लिक्विड लिमिट अँड ग्रेटर दॅन प्लास्टिक लिमिट. सिंपल, इथे काय, वॉटर कंटेंट इज इक्वल टू प्लास्टिक लिमिट. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे कंडिशन काय, वॉटर कंटेंट इज लेस दॅन प्लास्टिक लिमिट बट ग्रेटर दॅन श्रिंकेज लिमिट. ठीक आहे, लाईक दिस. आणि इथे कंडिशन काय, वॉटर कंटेंट इज इक्वल टू श्रिंकेज लिमिट. सो इथे ही कंडिशन पण आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 पण होतो मग. ठीक आहे, लाईक दिस, इथे ही कंडिशन आहे. सो बघा, या कंडिशन इम्पॉर्टंट आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशनचं. ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट, हे सगळं महत्त्वाचं आहे. हॅव्हन आयोनिक, सो इथे तुम्ही कम्प्लीट करून घेऊ शकता, इथं सगळं ड्रॉ करून घेऊ शकता. मला पुढचा मुद्दा तुम्हाला काय असेल, ठीक आहे, करून घ्या ड्रॉ आधी. बरं, ठीक आहे, झालं ड्रॉ करून. डब्ल्यू एस डब्ल्यू पी डब्ल्यू एल. ठीक आहे, बघा आपल्याकडे जे इंडेक्स आहेत ते एक एक आपण बघूया. जसं की आपल्याकडे काही इंडेक्स, ठीक आहे, डायग्राम आता मी थोडीशी झूम. बघा आपल्याकडे आहे आता कंडिशन्स. इकडे आपला जो हे होता, काय होता त्याला फॉर्म्युला, कन्सिस्टन्सी इंडेक्स. कन्सिस्टन्सी इंडेक्सचा फॉर्म्युला काय होता, कन्सिस्टन्सी इंडेक्सचा फॉर्म्युला होता डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू डिवाइड बाय आय पी. हा होता फॉर्म्युला, ठीक आहे, डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू डिवाइड बाय आय पी हा फॉर्म्युला होता. आता डब्ल्यूच्या व्हेरियस कंडिशन आहेत, डब्ल्यूच्या व्हेरियस कंडिशन आहेत. जसं इफ डब्ल्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू एल असेल, मीन्स डब्ल्यू ग्रेटर दॅन डब्ल्यू एल. ठीक आहे, जर डब्ल्यूची व्हॅल्यू डब्ल्यू एल पेक्षा जास्त असेल तर हे काय होईल, काय होईल, निगेटिव्ह व्हॅल्यू होती, बरोबर ना, निगेटिव्ह. आता ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी एकदम आता अजून सोप्या पद्धतीने सांगतो. समजा अजून करा, काय अजून करा, बघा. समजा आपल्याकडे लिक्विड लिमिटची व्हॅल्यू आहे 30%, त्याच्यानंतर समजा प्लास्टिक लिमिटची व्हॅल्यू आहे 20%, आणि श्रिंकेजची व्हॅल्यू आहे समजा 10%. त्याच्यानंतर याच्यापेक्षा याची व्हॅल्यू, आता बघा काय सांगतोय, नॅचरल वॉटर कंटेंट जो आहे तो व्हॅल्यू होऊ शकतो. ठीक आहे, मग आता आपण आयपी जो आहे, आयपी तो आयपी त्याला 10 आला का, म्हणजे मी ते फॉर्म्युला तयार करून ठेवतो. आता सिंपल, लिक्विड लिमिट किती फिक्स आहे आपला, 30. ठीक आहे, लिक्विड लिमिट काय आपला, 30 फिक्स आहे, म्हणजे 30 मायनस डब्ल्यू डिवाइड बाय आयपी. किती आयपी मध्ये तुमचा 10, आयपी मध्ये 10 हा फॉर्म्युला झाला. सिंपल, तुम्ही मला एक सांगा, सिंपल, डब्ल्यू जर समजा इथे असेल, म्हणजे जर सॉइल लिक्विड स्टेट मध्ये असेल, लिक्विड स्टेट मध्ये, तर डब्ल्यूची व्हॅल्यू कशी, लिक्विड लिमिटपेक्षा जास्त, म्हणजे 30 पेक्षा कोणती जास्तची व्हॅल्यू, 30 पेक्षा कोणती व्हॅल्यू जास्तची टाकली, म्हणजे 40 समजा, तर ही व्हॅल्यू काय होईल, 30 40 निगेटिव्ह होईल, म्हणजे आयसी काय होईल, मग तेव्हा आयसी हा निगेटिव्ह होईल. कधी, ज्यावेळेस डब्ल्यू इज ग्रेटर दॅन डब्ल्यू एल, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या पर्टिक्युलर स्लॉटमध्ये, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये असताना आयसी कसा असतो, निगेटिव्ह असतो, आयसी इज निगेटिव्ह. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्दर अनालिसिस आपण करू शकतो की जर डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एल आला, डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एल पुट करा, डब्ल्यू इक्वल डब्ल्यू इथे पुट करा, म्हणजे जेवढी डब्ल्यू व्हॅल्यू तेवढी डब्ल्यू व्हॅल्यू, म्हणजे वॉटर कंटेंट कमी कमी होतो ना, वॉटर कंटेंट इथे आला किंवा इथे आला किंवा इकडे आला असं चाललंय, मग डब्ल्यू इज इक्वल डब्ल्यू म्हणजे काय, डब्ल्यू पण आलं, 30 का, 30 वजा 30 किती होईल, 0. म्हणजे या पर्टिक्युलर ठिकाणी, या ठिकाणी आयसी किती येतो, तर आयसी येतो 0. म्हणजे आयसी इज इक्वल टू 0 ज्यावेळेस डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एल होईल. सो वेन डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू एल, आयसी इज इक्वल टू काय, 0. ठीक आहे, दिस इज व्हेरी इझी. त्याच्यानंतर मग पुढची कंडिशन काय, की डब्ल्यू ची व्हॅल्यू कशी आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू इन बिटवीन, किंवा आपण एक्सटेंडचा विचार करू, डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू पी चा विचार करा, ज्यावेळेस डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू पी असेल तर काय होईल, डब्ल्यू पी किती आहे, 20 का, म्हणजे 20 फुट करावरती,
मग 30 वजा 20 किती होईल मग 30 वजा 20 कारण w = wp पुट करणार ना मी मग इथे काय झालं 20 होऊन जाईल 30 वजा 20 किती 10 10 भागिले 10 किती म्हणजे wl - wp काय असतो ip ip आपण ip काय 1 म्हणजे ic ची व्हॅल्यू काय येते 1 येते कधी 1 येते ज्यावेळेस w असतो = wp म्हणजे ज्यावेळेस आपण इथे विचार करतोय तर ic ची व्हॅल्यू येते = 1 मग इथली मधली व्हॅल्यू काय येईल 0 ते 1 मध्ये असेल बरोबर ना 0 ते 1 मध्ये असेल काय व्हॅल्यू होती मग इथे 1 0 ते 1 मध्ये व्हॅल्यू येऊन जाईल भले मग मी 25 कन्सिडर करा 30 वजा 25 किती 5 5 भागिले 10 किती 0.5 ठीक आहे सो ic जो असेल मग तो इन बिटवीन असेल सो इथे काय ic ic येऊन जाईल सिंपली तुमचा ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 1 शून्य ते 1 च्या मध्ये येऊन जाईल व्हॅल्यू ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा इथे काय होईल आय सी 1 आहे ना म्हणजे बघा आय सी इथे किती होता आय सी इथे निगेटिव्ह होता ठीक आहे इथे निगेटिव्ह व्हॅल्यू होती मग इथे 0 झालं मग इथे 0 पेक्षा जास्त मग इथे 1 ठीक आहे मग इथे 1 पेक्षा जास्त म्हणजे इथे काय आय सी ग्रेटर दॅन 1 आता मी डायरेक्ट सांगून दिलं नाही तर तुम्ही परत व्हॅल्यू देऊन घ्या समजा तुम्ही 15% घ्या वॉटर कंटेंटची व्हॅल्यू पुट करा 15% ठीक आहे इथे पुट करा 30 वजा 15 किती 30 वजा 15 15 15 भागिले 10 दीड सो दीड हा कसा आला एकापेक्षा जास्त झालं मग इकडे पण तेच काम इकडे इथे असं काही स्पेशल नाही आय सी ग्रेटर दॅन 1 बरोबर ठीक आहे झालं मग हे आय सी बद्दलचं झालं ठीक आहे आता हा हा जो पूर्ण बोर्ड आहे तो फक्त कशाबद्दल बोलतोय आपण आय सी बद्दल बोलतोय म्हणजे बघा आय सी इकडे निगेटिव्ह ठीक आहे इकडे 0 त्याच्यानंतर इकडे इन बिटवीन त्याच्यानंतर इकडे 1 इकडे ग्रेटर दॅन 1 इकडे ग्रेटर दॅन 1 म्हणजे इकडे या दिशेला काय होते आय सी वाढत चाललाय सो या डायरेक्शनला आय सी इन्क्रीजेस आय सी काय होतोय या डायरेक्शनला इन्क्रीज होतोय बघा सिंपल आपण काय बोलतो की इथे कशा असते सॉइल सॉइल असते इथे असते काय सॉफ्ट त्याच्यानंतर इकडे असते काय फोम त्याच्यानंतर इकडे असते काय स्टीफ त्याच्यानंतर इकडे असते काय हार्ड ठीक आहे सॉइल इकडे असते सॉफ्ट इकडे असते फोम इकडे असते स्टीफ इकडे असते हार्ड आता व्हिडिओ पॉज करायचा ठीक आहे आणि जसं हे अनालिसिस आपण आय सी साठी केलं तसं आय एल साठी करायचं लिक्विडिटी इंडेक्स साठी करायचं ठीक आहे आणि मग नंतर माझ्यासोबत ते चेक करा जे खरं सिरियसली अभ्यास करताय आता त्यांच्यासाठी मी हे सांगतोय ठीक आहे जस्ट व्हिडिओ बघून संपवायचं काम करत असणार तर मग तुम्ही स्वतःला काय करतायत वेळ बनवताय ठीक आहे स्वतः शिकाय राहा प्रमाणित राहतो म्हणजे व्हिडिओ पॉज करा आणि जसं हे आय सी साठी दिलं तसं काय करा आय एल साठी स्वतः तुमच्या नोट्समध्ये वगैरे किंवा पेजवरती एका ब्लँक पेजवरती लिहून टाका त्याच्यानंतर व्हिडिओ परत रिझ्यूम करा ठीक आहे बघा सो आपण काय बोललो मग हे आपण बोललो की कन्सिस्टन्सी इंडेक्स काय होत चाललंय कन्सिस्टन्सी इंडेक्स या दिशेला वाढत चाललाय ठीक आहे या दिशेला काय होतोय वाढत चाललाय मग ज्यावेळेस आता इथून कन्फ्युजन काय बनतात इथून कन्फ्युजन असे बनतात की जर समजा कन्सिस्टन्सी इंडेक्स निगेटिव्ह असेल तर सॉइल इज इन लिक्विड स्टेट किंवा सॉइल इज सॉफ्ट असं क्लासिफिकेशन होतं तो सॉइल ज्यावेळेस सॉफ्ट असते किंवा सॉइल इज इन लिक्विड स्टेट द कन्सिस्टन्सी इंडेक्स इज निगेटिव्ह व्हेनेव्हर द सॉइल इज इन प्लास्टिक स्टेट दॅट इज इट इज फर्म इट इज क्लासिफाईड एज फर्म देन आय सी इज बिटवीन 0 to 1 सो फॉर फर्म सॉइल ठीक आहे आय सी ची व्हॅल्यू असेल 0 to 1 असेल ठीक आहे फॉर सॉफ्ट सॉइल सॉइल टाइप and value of IC for soft soil साठी IC ची व्हॅल्यू काय असेल less than 0 असेल त्याच्यानंतर for कोणतं बोलतो आपण for stiff soil IC ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 ठीक आहे आणि फॉर हार्ड सॉइल इट इज मच ग्रेटर दॅन 1 या प्रकारे सिम्पल क्लासिफिकेशन होऊन जातात ऑन द बेसिस ऑफ कन्सिस्टन्सी इंडेक्स ठीक आहे सो एक समजून घ्या की जर कन्सिस्टन्सी इंडेक्स वाढतोय तर काय वाढतंय सॉइल सॉफ्ट करून हार्ड कडे जाते सॉफ्ट सॉइल म्हणजे काय लेस स्ट्रेंथ आणि हार्ड सॉइल म्हणजे काय मोर स्ट्रेंथ more strength so soft soil means less strength and hard soil means more strength means consistency index directly shows the strength of soil so if the strength of soil is more the consistency index shall be more so the soils which are stronger those soils are classified as hard means if the soil are stronger then their consistency index will be more this is very important so any soil can be said to be strong if its value of ic is much more theek hai this is very easy ata jar liquidity index baddal tumhi kaam kelala asel tar te kaam apan bagu barobar kele ki chukicha theek hai aplyakade ahe hi diagram simple so hi aplyakade diagram ahe This is liquid limit, this is plastic limit, this is shrinkage limit. And natural water content, natural water content value. Some of the natural water content is a condition, dusri condition, tisri condition, sauthi condition, kachwi condition, sauthi. Okay, okay. Barba ga mag. Some of the values that we have, liquidity index is W minus WP upon IP. Okay, mag. Some of the values that we have, 10, 20, 30. So this is 10, 20, 30. Means to the formula, I am open. W minus WP kiti, 20. 20 bagile, IP kiti, 30 waza 20 kiti, 10. So this is the formula. W minus 20 by 10. Bas condition nusar put karun baga. Baga, hey, soap wa kata bai jamanun saangto bhi. Tasa kela ni tari hi aapela samastas. Jasa ki, W jo ahe, this is kai, this is liquid limit. Ite kai condition, W greater than WL. Mag W shashi value, jiti special jasta hai, ite put kara. Kiti samza, tis special jasta chi value. 30 पेक्षा जास्तीची ठीक आहे सो 30 पेक्षा जास्तीची व्हॅल्यू म्हणजे किती समजा 35 वजा 20 काय 15 भागिले 10 काय दीड ठीक आहे सो हा दीड कधी आला सिंपली इथे आला म्हणजे एकापेक्षा जास्त का जास्त सो इथे लिक्विडिटी इंडेक्स जो आहे दिस इज ग्रेटर दॅन 1 सिंपल ग्रेटर दॅन 1 कसा आला तो फॉर W greater than WL ठीक आहे W greater than WL इथे पुट करायचं आपला हे होऊन जाईल किंवा समजून जाईल आय ग्रेटर दॅन 1 त्याच्यानंतर W is equal to WL पुट करा सेम पुट करा म्हणजे W ची व्हॅल्यू WL इतकी किती आहे WL 30 का 30 मग 30 वजा 20 10 10 भागिले 10 म्हणजे W ची व्हॅल्यू WL पुट केली तर WL minus WP is IP and IP upon IP is 1 मीन्स इथे या पर्टिक्युलर ठिकाणी IL equal to काय होईल 1 होईल सो कधी पॉसिबल आहे IL is equal to 1 ज्यावेळेस W is equal to WL सो व्हेनेव्हर द नॅचरल वॉटर कंटेंट इज इक्वल टू द लिक्विड लिमिट वॉटर कंटेंट लिक्विडिटी इंडेक्स इज 1 सिंपल ठीक आहे सो लिक्विड इंडेक्स इथे किती आला 1 आला इथे चेक करा इथे काय वॉटर कंटेंट इज इक्वल टू काय प्लास्टिक लिमिट का बस मी पुट करून बघा वॉटर कंटेंटची किती व्हॅल्यू पुट करायची प्लास्टिक लिमिट किती म्हणजे किती 20 म्हणजे 20 वजा 20 काय होईल 0 का म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स इथे किती आला 0 आला लिक्विडिटी इंडेक्स इज 0 मग मध्यंतरी व्हॅल्यू काय मग 1 आणि 0 च्या मध्ये म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स जो आहे इट इज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1 इन बिटवीन ठीक आहे सो व्हेनेव्हर द वॉटर कंटेंट इज बिटवीन द प्लास्टिक लिमिट अँड लिक्विड लिमिट देन द लिक्विडिटी इंडेक्स इज ऑल्सो बिटवीन 0 टू 1 आणि जर समजा वॉटर कंटेंट हा लेस दॅन प्लास्टिक लिमिट पेक्षा असेल म्हणजे इथे अशी व्हॅल्यू टाका जी WP पेक्षा कमी आहे म्हणजे 20 पेक्षा कमी 10 घ्या समजा तर 10 वजा 20 काय होईल 10 वजा 20 येऊन जाईल किती मायनस निगेटिव्ह सो इथे 10 वजा 20 किती आला मग -10 म्हणजे -1 सो इथे काय आला मग IL
is negative. Whatever may be the value, but it is negative. परत मग इथे मागे गेलं तर काय होईल अजून w अजून less than काय wp आहेच पण ws पण म्हणजे थोडक्यात wp पेक्षा कमी असता म्हणजे w less than ws and wp या कंडिशनला काय येईल परत लिक्विडिटी इंडेक्स काय येईल नेगेटिव येऊन जाईल ठीक आहे म्हणजे याचा अर्थ लिक्विडिटी इंडेक्स या डायरेक्शनला वाढतो लिक्विडिटी इंडेक्स कोणत्या डायरेक्शनला वाढतो इन द राइटवर्ड डायरेक्शन il increases बघा काय सांगितलं की लिक्विडिटी इंडेक्स जो आहे तो सगळ्यात जास्त केव्हा आहे लिक्विड स्टेट मध्ये आणि बरोबर पण लिक्विड स्टेट मध्ये लिक्विडिटी जास्त राहील ठीक आहे सो लिक्विड स्टेट मध्ये त्यानंतर प्लास्टिक स्टेट मध्ये 1 ते 0 च्या मध्ये त्यानंतर जर हे असेल तर ही कोणती स्टेट आहे सेमी सॉलिड आणि ही कोणती आहे सॉलिड तर ज्यावेळेस सॉइल ही सॉलिड स्टेट मध्ये असते त्यावेळेस आयएल काय असतो निगेटिव्ह असतो पण आयसी काय असतो ग्रेटर दॅन 1 असतो लिहायला मागची हे बघा हे सगळं हे आणि ते सारखंच आहे ठीक आहे फक्त थोडंसं त्याचं काय आलं मग थोडंसं एक व्हेरिएशन आलेलं आहे म्हणजे जर तुम्ही आता हे तुम्ही आयएल बद्दल लिहिलं ठीक आहे आयएल बद्दल जर आपण हे लिहिलं ठीक आहे लिक्विडिटी इंडेक्स तर बघा कसं चेंज होते ज्यावेळेस सॉइल सॉफ्ट असेल म्हणजे काय सॉफ्ट असेल म्हणजे काय लिक्विड मध्ये काय लिक्विड मध्ये सॉइल सॉफ्ट असते इथे सॉइल फॉर्म असते ठीक आहे इथे सॉइल स्टीफ असते आणि इथे सॉइल काय असते हार्ड असते सो ज्यावेळेस सॉइल सॉफ्ट आहे म्हणजे लिक्विड मध्ये तर आयएल काय ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे आयएल इथे ग्रेटर दॅन 1 येऊन जाईल ग्रेटर दॅन 1 आणि ज्यावेळेस ती हार्ड आहे तर इट इज काय लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह स्टीफ मध्ये काय ज्यावेळेस सॉइल स्टीफ असेल त्यावेळेस काय बघा लिहितो ना आपण आयएल काय आला परत निगेटिव्ह सो दोन दोन वेळेस निगेटिव्ह झालेला आहे म्हणजे इथे किती येतो निगेटिव्ह येऊन जाईल इथे सुद्धा काय लेस दॅन 0 येईल आणि इथे काय येईल 0 ते 1 च्या मध्ये येईल इथे 0 टू 1 च्या मध्ये सो हे झालं काय तुमचं सिम्पली क्लासिफिकेशन सो सिंपल इज दॅट आता मी एक जनरलाइज तुम्हाला हे सगळं पार्ट कसं करायचं ते सांगतो ठीक आहे सिंपल कारण आता एक्झाम आहे तुम्हाला परवडायचं नाही एवढं सगळं करत बसणं ठीक आहे म्हणून आता शॉर्टकट मेथड की हे पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या कुठं सॉफ्ट आहे कुठे काय आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे जसं की इथे काय असतो इथे हार्ड असतो ना इथे हार्ड असतो हार्ड आणि काय हार्ड आणि हार्ड अँड सॉलिड ठीक आहे इथे काय काय सेमी सॉलिड आणि हार्डचं काय स्टीफ 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 आणि काय सेमी सॉलिड इथे काय फॉर्म का फॉर्म आणि काय प्लास्टिक आणि इकडे काय सॉफ्ट आणि लिक्विड ठीक आहे हे झाले क्वेश्चन सुद्धा मी खाली दिले सेपरेट हा आपल्याला माहिती हा काय आहे तुमचा लिक्विड लिमिट आहे हा काय प्लास्टिक लिमिट आहे हा काय श्रिंकेज लिमिट आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये काय बर नॅचरल वॉटर कंटेंट बाकीचं सगळं सोडून द्या ज्यावेळेस आपण इकडे येतोय ठीक आहे इकडे लिक्विड स्टेट आहे लिक्विड स्टेट ठीक आहे तर लिक्विड लिमिटला लिक्विडिटी इंडेक्स आणि कन्सिस्टन्सी इंडेक्स यांच्यापैकी कुठला वन असतो एवढंच फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे काय लिक्विडिटी लिक्विड लिमिटच्या वेळेस लिक्विडिटी वाढेल तर काय वाढेल लिक्विडिटी इंडेक्स वाढेल ठीक आहे म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स व्हॅल्यू मग तुम्ही 1 अशी लक्षात ठेवू शकता नाही तर मागे चेक करा सरळ लक्षात ठेवा की लिक्विड लिमिटला लिक्विडिटी इंडेक्स काय असतो 1 असतो म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स किती येऊन जाईल इकडे 1 येऊन जाईल लिक्विडिटी इंडेक्स काय येईल 1 येऊन जाईल त्याच्यानंतर मग इकडे लिक्विडिटी इंडेक्स काय कमी होऊन जातो किती डायरेक्टली 0 लिक्विडिटी इंडेक्स 1 लिक्विडिटी इंडेक्स 0 ठीक आहे आणि मग बाकीच्या लिक्विडिटी इंडेक्स काय होईल कमी कमी होईल इकडे लिक्विडिटी इंडेक्स काय होईल लिक्विडिटी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 झालं बरं आता एक कन्फ्युजन आणि ते कन्फ्युजन म्हणजे काय ते समजून घ्या आपण लिहिला होता आयसीचा फॉर्म्युला आपण लिहिला होता आयएलचा फॉर्म्युला आयएलचा फॉर्म्युला होता डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी अपॉन आय पी आयसीचा फॉर्म्युला होता डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू अपॉन आय पी जर आपण यांना ॲड केलं किंवा सबस्ट्रॅक केलं तर काय ते समजून घ्या जर आपण यांना सबस्ट्रॅक केलं किंवा ॲड केलं तर काहीतरी येईल समजा आपण ॲड करून बघू आय सी प्लस आय एल केलं तर काय होईल डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू ठीक आहे डिवाइड बाय आय पी प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी डिवाइड बाय आय पी ठीक आहे डिनॉमिनेटर कॉमन असतो डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू पी डिवाइड बाय आय पी मायनस डब्ल्यू प्लस डब्ल्यू कॅन्सल डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू पी डिवाइड बाय आय पी सो आय पी डिवाइड बाय आय पी इक्वल टू 1 सो आय सी प्लस आय एल इज इक्वल टू 1 व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज इझी कन्सिस्टन्सी इंडेक्स प्लस लिक्विडिटी इंडेक्स हे जर आपण ॲड केलं तर याचा जो सम येतो तो येतो 1 ठीक आहे सम येणार सिम्पली काय 1 येऊन जातो मग हा कन्फ्युजन तुम्ही इथे यूज करा जर आय एलची व्हॅल्यू 1 आहे तर आय सीची किती आय सी प्लस आय एल इज इक्वल टू 1 ना मग जर आय एलची व्हॅल्यू जर 1 आहे तर हे 1 इक्वल टू 1 म्हणजे किती असेल 0 ठीक आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आय सीची व्हॅल्यू किती येते 0 झालं मग इथे 0 तर याची आय सीची व्हॅल्यू काय होईल 1 आय एलची व्हॅल्यू इन बिटवीन काय येईल आय एल लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 0 सिमिलरली आय सीची पण काय येईल लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 0 सेम त्याच्यानंतर इकडे जर इथे आय एल जर ग्रेटर दॅन 1 असेल तर इथे आय सी बघा इकडे आय सी काय होतो कमी होतो ना म्हणजे आय सी डिक्रीजेस ठीक आहे आणि आय एल इन्क्रीजेस बरोबर या डायरेक्शनला आय सी इन्क्रीजेस आणि या डायरेक्शनलाच आय एल डिक्रीजेस असं ते आहे म्हणजे इकडे इकडे नंतर आय एल डिक्रीज होईल इथे आय एल 1 होता आय एल 0 होता तर इथे आय एल लेस दॅन 0 इथे आय एल लेस दॅन 0 इथे पण आय एल लेस दॅन 0 त्याच्यानंतर आय सीचं पण तुम्ही लिहू शकतात आय सीचं बघा आय सी इथे 0 आहे इकडे 1 आहे म्हणजे इकडून तिकडे आय सी काय कमी होतोय म्हणजे इथे आय सी 0 आहे अजून 0 पेक्षा कमी आय सी 0 दॅट इज काय निगेटिव्ह व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर इकडे आय सी 1 आहे ठीक आहे 1 नंतर मग वाढेल म्हणजे आय सी काय इकडे ग्रेटर दॅन 1 आय सी काय इकडे ग्रेटर दॅन 1 आय सी काय इकडे ग्रेटर दॅन 1 सिम्पल सगळं झालं लिक्विडिटी इंडेक्स निगेटिव्ह मध्ये असेल ज्यावेळेस सॉइल हार्ड ऑर स्टीफ असेल सो व्हेनेव्हर द सॉइल इज इन प्लास्टिक स्टेट द व्हॅल्यू ऑफ कन्सिस्टन्सी इंडेक्स अँड लिक्विडिटी इंडेक्स आर आय सी लेस दॅन 1 आय एल ग्रेटर दॅन 1 आय एल लेस दॅन 1 आय सी ग्रेटर दॅन 1 बोथ ग्रेटर दॅन 1 और बोथ इन बिटवीन 0 अँड 1 सो बोथ इन बिटवीन 0 अँड 1 नंबर ऑफ क्वेश्चन्स तयार होऊ शकतात ठीक आहे नंबर ऑफ क्वेश्चन्स जसं की जर मोजायचं म्हटलं तर या कंडिशनसाठी 1-2 हे विचारतील ठीक आहे या कंडिशनसाठी 3-4 विचारतील या कंडिशनसाठी ठीक आहे 5-6 विचारतील या कंडिशनसाठी 7-8 याच्यासाठी 9-10 याच्यासाठी 11-12 याच्यासाठी 13-14 हे झाले 14 क्वेश्चन्स सिमिलरली सॉलिड बोलतील आणि परत हे दोन प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर सेमी सॉलिड बोलतील तर हे 2-4 झाले याच्यासाठी हे 2-6 झाले याच्यासाठी हे 2-8 झाले प्लस 8 प्रश्न हे झालं हे सांगून ते विचारलं आता हे देऊन हे किंवा हे विचारतील तर ते दोन प्रश्न ठीक आहे
त्याच्यानंतर हे देऊन हे किंवा हे विचारतील तर ते दोन प्रश्न मीन्स याच बॉक्समध्ये चार प्रश्न झाले. तसे या बॉक्समध्ये चार, याच्यात चार आठ, याच्यात चार बारा, याच्यात चार सोळा. तर सोळा प्रश्न हे होऊन गेले. सो या पद्धतीने आहे, ठीक आहे. किंवा मग मल्टिपल असू शकतात, म्हणजे किती बघा तुम्ही 24 आणि 14 किती होणार ते 38 क्वेश्चन गेले, 38 क्वेश्चन एवढ्या मध्ये. आयसी प्लस आय इक्वल टू किती असतो, हा क्वेश्चन येऊन पण गेला, तो एकून गेला 39 क्वेश्चन. मात्र तुम्ही जर फक्त ऑब्जेक्टिव्ह 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 सॉल्व करणार, तसं कोणतंच पुस्तक नाही ज्याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन जे आपण बोललो ते प्रेझेंट असतील. म्हणून तुम्ही इथे आणि म्हणून तुम्ही नोट्स वाचल्या पाहिजे, म्हणून फक्त ऑब्जेक्टिव्ह बुकमधून कवर होत नाही, ठीक आहे. सो दिस इज द प्रॉपर मेथडॉलॉजी. सो दिस इज अबाउट द कन्सिस्टन्सी लिमिट्स, ठीक आहे. आपण बघितलं लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, श्रिंकिंग लिमिट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं प्लास्टिसिटी इंडेक्स, कन्सिस्टन्सी इंडेक्स, लिक्विडिटी इंडेक्स, त्याच्यानंतर श्रिंकेज इंडेक्स, लाइक दिस, हे आपण सगळे बघितले. सो नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे यांचं डिटर्मिनेशन, आणि त्यावेळेस मग आपण लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट यांना प्रॉपरली डिफाईन सुद्धा करू.